नमस्कार, मी रोहित पाटील तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो। आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण शेतामध्ये लिक्विड स्वरूपात मळी ओतल्यामुळे काय फायदे होतात, ही मळी आपण किती दिवसानंतर पुन्हा त्याच शेतामध्ये ओतावी आणि ही मळी आपल्या शेतामध्ये ओतण्याची योग्य वेळ कोणती याची थोडक्यात माहिती घेणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर आपले चॅनल रोहित पाटील ब्लॉग सबस्क्राईब करा। चला तर मग आज शेतामध्ये मळी ओतल्याचे काय काय फायदे होतात याची माहिती घेऊयात। शेतामध्ये मळी ओतताना उन्हाळ्यामध्ये नांगरट करण्यापूर्वी मळी ओतल्यामुळे आपल्याला याचा जास्त फायदा होतो। मळी म्हणजेच मोलॅसिस हे जमिनीतील भूसुधारक आणि जीवाणूसंवर्धक म्हणून चांगल्या प्रकारे काम करते। तसेच जमीन भुसभुशीत करण्यासाठी ही मळीचा चांगल्या प्रकारे आपण उपयोग करू शकतो। मळीमध्ये गंधकाचे प्रमाण जास्त असल्यामुळे जमिनीतील गंधक वाढवण्याचे काम मळी करते, याचा आपल्या पिकाला चांगल्या प्रकारे फायदा होतो। लिक्विड मळीबरोबरच आपल्याला घट्ट स्वरूपात प्रेस मळ मिळते, तीही आपण शेतामध्ये टाकली तरी याचा आपल्या शेतीसाठी चांगला उपयोग होतो। बरेच शेतकरी हे लिक्विड मळी टाकण्याऐवजी घट्ट स्वरूपात मिळणारी प्रेस मळ शेतामध्ये टाकतात। त्याचबरोबर आपण मळी ही कंपोस्ट खताबरोबरही मिक्स करून शेतामध्ये पसरू शकतो। एका शेतामध्ये आपण 2 वर्षातून एकदा मळी ही टाकणे गरजेचं आहे, जेणेकरून आपली जमिनीची सुपीकता वाढेल। सेंद्रिय शेतीमध्ये जमिनीचा भूसुधारक म्हणून त्याचबरोबर जमिनीची सुपीकता वाढवण्यासाठी जमीन भुसभुशीत करण्यासाठी मळीचा उपयोग हा नांगरणीपूर्वी केला पाहिजे। त्याचबरोबर ही मळी तुम्ही कंपोस्ट खताबरोबर किंवा गांडूळ खताबरोबर मिक्स करून शेतामध्ये टाकू शकता। तर मंडळी, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, तुमच्या जवळच्या व्यक्तींना हा व्हिडिओ शेअर करा आणि अशा प्रकारचे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी आपले हे चॅनल रोहित पाटील ब्लॉग सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये एक नवीन विषय घेऊन। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।